आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी जुन्नर शहरात भव्य अशी शोभायात्रा आयोजित केली होती. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वाद्य, खेळ, वेशभूषा सादर केल्या. या निमित्ताने असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी अक्षय डोके व मयूर पाटोळे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूयात. हा दिवस साजरा होत असताना खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण बांधव, मग त्यामध्ये आमचा ठाकर समाज असेल, भिल्ल समाज असेल, कातकरी समाज असेल, महादेव कोळी समाज असेल, सर्व मंडळी आम्ही एका दिलानं, एका भावनेनं आम्ही सगळे बंधुभाव आहोत अशा पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करतो. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठला पक्ष नाही आहे, आम्ही सर्वजण एक दिलानं या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत आहोत. एक आदिवासी दिन, आदिवासींच्या अस्मितेचा दिन म्हटलं तरी हरकत नाही. आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या जागवण्याचं, त्या टिकवण्याचं काम या दिनाच्या निमित्तानं आम्ही करतो आहे. हे करत असतानाच निश्चितपणे समाजाची चांगल्या प्रकारे उन्नती होईल. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या दृष्टीनं जो काही विकास आहे तो निर्माण व्हावा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा सर्व उदात्त हेतू ठेवून आणि आपल्या समाजाची दिशा ठरविण्यासाठी हा खरं तर आम्ही दिवस साजरा करत असतो. निमित्त आहे जागतिक आदिवासी दिनाचं, परंतु निश्चितपणे समाजाच्या विकासासाठी सर्वच आताचा जो युवक वर्ग आहे तो जागृत झालेला आहे आणि या जागृतीच्या माध्यमातून निश्चित समाज विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय आदिवासी. या ठिकाणी आज 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन म्हणून आदिवासी बांधवातील सर्व जमातीचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी आदिवासी दिन हा साजरा केला जातो. या ठिकाणी आदिवासी समाजात ज्या काही रूढी परंपरा असतील त्या खऱ्या अर्थानं जोपासण्याचं काम या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार घालून या ठिकाणी आमचे रॅलीची सुरुवात होणार आहे. या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की प्रत्येक समाजाचा जर उत्साह असेल, सण असेल, तर त्या ठिकाणी सरकार हे सुट्टी जाहीर करतं, परंतु आदिवासी समाजाचा या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन आहे, हा जगात साजरा होतो. या ठिकाणी आदिवासी समाज या दृष्टीनं एकत्र येतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही संघटना फार मोठी मजबूत करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी ज्या काही आमच्या समस्या असतील या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व एकत्र येऊन त्या कशा सोडवात यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर, आज देशभर संपूर्ण आणि जगभर हा दिवस साजरा होत असताना निश्चितच याच्यामधून जे आदिवासींचे मूल्य आहेत, जे सामाजिक मूल्य आहेत, जे सामाजिक प्रश्न आहेत, जे आर्थिक प्रश्न आहेत, जे सांस्कृतिक प्रश्न आहेत, जे शैक्षणिक प्रश्न आहेत, याच्यावरती निश्चितच या निमित्ताने हा समाज एकत्र आल्यानंतर भविष्य काळामध्ये याच्यातून एक चांगली प्रगती होईल आणि निश्चितच एक अभिमान वाटतो की या तालुक्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्राला आदर्श देणारा हा तालुका आहे. कारण इथं छत्रपतींचा जन्म झालेला आहे, त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये होणाजी केंगल्यापासून तर राघोजी भांगऱ्यापर्यंत किंवा या पायथ्याशी जे पहिले छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य स्थापन करताना ज्या कोळ्यांचा हुतात्मा या ठिकाणी दिला गेला तो कोळी चौतारा इथं आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक स्मारक आणि भविष्य काळाची नांदी म्हणून या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये निश्चितच या शहराचं आणि या विभागाचं मोठं योगदान आहे आणि आम्हा सर्व आदिवासींना अभिमान आहे. 9 ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी आपले सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी आमच्या शिवनेरीच्या पायथ्याशी या ठिकाणी सर्व मंडळी जमले आहेत. सालोबाजप्रमाणे याही वर्षे एक चांगल्या प्रकारची तयारी खऱ्या अर्थानं सर्वच आदिवासी बांधवांना केल्याबद्दल मी सर्व आदिवासी बांधवांना धन्यवाद देतो. का अत्यंत अप्रतिमाशी ही महाराष्ट्रामध्ये हा 9 ऑगस्ट जो दिवस आहे हा अत्यंत म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे अमोल भाऊ, आणि म्हणून निश्चितपणे आज आमच्या दृष्टीने आज हा दिवस आदिवासी समाजाचा एक ऐतिहासिक दिवस वर्षातला असतो आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच आदिवासी बांधव जमलेले आहेत, ज्योतो ज्योतीच्या पद्धतीनं या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि म्हणून मी अधिकचं काय न बोलता निश्चितपणे सर्व या आदिवासी बांधवांना, तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देऊ इच्छितो की आपण ही रॅली अत्यंत शिस्तबद्धताची ही रॅली शिवाजी महाराजांपर्यंत या ठिकाणी न्यायची आहे. या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून शिस्तीमध्ये रॅली जाणार आहे, शिस्तीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी या रॅलीला
आणि या आदिवासी दिनाला नवागटला गोडगोड शुभेच्छा देतो आणि थांबतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.